नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपल्याला बऱ्याचदा भाजतं किंवा पोळतं आणि मग अशा वेळी ज्या ठिकाणी भाजलेलं असेल त्या त्वचेच्या आतमध्ये खूप आग होते, अगदी असह्य अशा वेदना होतात. अशा वेळी आपण काय करतो तर त्यावरती पाणी टाकतो किंवा मग अनेक जण कोलगेट लावतात किंवा बऱ्याच जणांना नीळ असते. नीळ ही नीळ म्हणजेच ज्याला आपण इंक असं म्हणतो, तर ही नीळ लावली जाते. तर मित्रांनो, हे सर्व उपाय चांगले आहेत, त्याबद्दल काही वाद नाही. मात्र यापेक्षाही जास्त प्रभावी आणि अतिशय चांगला असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा पदार्थ लावल्यानंतर ज्या ठिकाणी आग होत आहे, ज्या ठिकाणी भाजलंय पोळलंय, त्या ठिकाणची आग 10 सेकंदात कमी होते आणि 1 मिनिटात तुम्हाला आग अजिबात जाणवत नाही. तसंच कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होत नाही आणि ती जी जखम झाली असेल ती सुद्धा लवकर भरून निघते. तर असा हा उपाय आहे, अतिशय चांगला आहे, आयुर्वेदिक उपाय आहे. ठीक आहे, तर असा हा घरगुती उपाय कोणता आहे चला जाणून घेऊया. मित्रांनो, हे जे समोर तुम्हाला दिसतंय हा आहे मध, ज्याला हनी असं म्हणतात. तर असा हा मध कोणत्याही कंपनीचा घ्या चालेल. जर तुमच्याकडे नॅचरली मिळालेला मध, नैसर्गिक पद्धतीने मिळवलेला मध जर असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. जरासा मध घ्यायचा आहे आणि तो त्या भाजलेल्या जागेवरती लावायचा आहे. बस इतकं केल्यानंतर पहा, अगदी 10 सेकंदात तुमची आग कमी होईल आणि 1 मिनिटात आग पूर्णपणे थांबेल. तर मित्रांनो, याचा उपयोग नक्की करा. आयुर्वेद तुमच्याबरोबर आहे, निसर्ग तुमच्याबरोबर आहे, तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईबच्या जरी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा. म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण